करूतच. करूया आपण आपल्या लेक्चरला स्टार्ट. लेक्चरला स्टार्ट करूया आपण एका पर्टिक्युलर पॉईंटपासून. पॉईंट नंबर वन, काय डिफरन्स आहे बरं एक्झॅक्टली ह्या सॉलिडमध्ये आणि फ्लुईडमध्ये? असेल ना काहीतरी डिफरन्स? बेसिक क्वेश्चन्स याच्यावरती टार्गेट होतात, बेसिक आहेत. जसं की एक्झाम्पल, असा एक सॉलिड कन्सिडर करतो मी इथे, जो की खालच्या साईडला मी फिक्स करून ठेवतो. हा त्याचा लोअर मोस्ट पोर्शन आपण फिक्स करून ठेवला आहे. त्याच्यावरती एक फोर्स एक्झर्ट करूया आपण, असा एक टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल फोर्स म्हणजे शिअर फोर्स असू शकतो, टँजेन्शियल फोर्स शकतो, शिअर स्ट्रेस असू शकतो, या टाईपमध्ये. ह्याचं एक ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला, काही रेकॉर्डिंग्स घ्यायच्यात आपल्याला इथं. ओके, जसं की यामध्ये एक्झाम्पल हा फोर्स आहे काहीतरी एफ, इथं हा पॉईंट काहीतरी आहे ए, इथं काहीतरी पॉईंट आहे हा बी. असा बघा, हे ऑब्झर्वेशन कसं आहे, इथनं फोर्स एक्झर्ट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये काहीतरी डिफॉर्मेशन होणार आहे. ओके, आपण कन्सिडर करूया असं डिफॉर्मेशन या टाईपमध्ये. हे डिफॉर्म पोझिशन आहे त्याची, ए डॅश आणि बी डॅश. इथं तयार का, इथं तयार झाला काहीतरी हा शिअर, शिअर काय, शिअर अँगल, त्याला आपण काय म्हणूया, शिअर स्ट्रेन म्हणूया. ओके, या टाईपमध्ये म्हणजे एका ठराविक फोर्सला, सुरुवातीला हे असा आहे, ठराविक फोर्स अप्लाय केल्यानंतर या टाईपमध्ये हे या कंडिशनमध्ये आलं हे. ओके ना, या कंडिशनमध्ये आलं ते, एका ठराविक फोर्सला हे असं आहे ते. ऑब्झर्वेशन काय आपलं, ऑब्झर्वेशन या टाईपमध्ये असतं बघा. शिअर स्ट्रेस याच्यामध्ये जो प्रोड्यूस होत असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो ह्या फायला किंवा शिअर स्ट्रेनला. ओके, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो शिअर स्ट्रेनला. हे शिअर स्ट्रेनचं सिम्बॉल आहे जे की आपण स्वॉममध्ये वापरलं आहे, आणि हे शिअर अँगलचं सिम्बॉल आहे जे की आपण स्वॉममध्येच वापरलं आहे. हे दोघंही इक्वलच असतात जर अँगल छोटा असेल जर, कारण हा आपला हा फोर्स मोठा नाही आहे, विदिन इलॅस्टिक रेंज आहे, विदिन इलॅस्टिक रेंज आहे. जर फोर्स जर मोठा असेल तर हे ऑब्व्हियसली इथं फेल होईल, अँगल वाढलेला असेल आणि हे फेल होईल, परमनंट डिफॉर्मेशन येऊन जाईल काहीतरी त्याच्यामध्ये. हे आपलं पहिलं ऑब्झर्वेशन. हे का माहीत नव्हतं तुम्हाला, ऑलरेडी सॉमचाच पोर्शन आहे हा, बट इथं थोडंसं वेगळं ऑब्झर्वेशन आपल्याला इथं करायचं आहे, इथं थोडंसं वेगळं ऑब्झर्वेशन करायचं आहे. जसं की एक्झाम्पल, असं फ्लुईड घ्या तुम्ही, हे घेतलं आपण हे फ्लुईड, हे घ्या पाणी, वॉटर घ्या, स्पेसिफिकली वॉटर घ्या. ओके, या टाईपमध्ये एका प्लेटच्या सरफेसवरती आहे ते, प्लेटवरती असलेलं हे वॉटर या टाईपमध्ये. आता रेस्ट कंडिशनमध्ये हे सुद्धा रेस्ट आहे आणि हे सुद्धा रेस्ट आहे. हे रेस्ट कंडिशनमधलं हे वॉटर, एक आपण एक इमॅजिनरी एलिमेंट, फ्लुईड एलिमेंट आपण इमॅजिन करूया, असा फ्लुईड एलिमेंट आपण कन्सिडर करूया वाटलं सर. ठीक आहे ना, असा हा फ्लुईड एलिमेंट मी इथं कन्सिडर केला, हे सगळं इमॅजिनरी आहे बघा. त्याच्यामध्ये हा जो कानाकोपरा जो आहे त्याला ए म्हणूया, हा बी म्हणूया या टाईपमध्ये, आणि एकदम छोटू फोर्स लावतो तुम्ही, एकदम छोटू, एकदम कमी मॅग्नेट्यूडचा फोर्स. थोडा जरी तुम्ही इथं फोर्स लावला, ओके, तर काय होणार आहे, हा पार्टिकल जो आहे एची पोझिशन टाईम टी वन नंतर, एक्झाम्पल टाईम टी नंतर कुठं असेल, समजा इथं असेल, फोर्स लावला आहे आणि तुम्ही सोडून दिला आहे, नंतर फोर्स लावत नाही तुम्ही, नंतर लगेच थोड्या वेळानंतर टी वन नंतर तो इथं कुठेतरी असेल, हे टीला इथं आहे, टी वनला इथं आहे, आणखी थोड्या वेळानंतर तोच पॉईंट कुठे असेल, हे टी टूला असेल, नंतर टी थ्रीला असेल. अशा नंबर ऑफ पोझिशन्स तो वेळेप्रमाणे चेंज करेल, पुढं 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 जाणार तो. सेम आपण ए आणि बीला ऑब्झर्व करतो ना, तर बीचंही तसंच असणार आहे, बीसुद्धा इथे असेल टी नंतर टी वन नंतर टी टू नंतर टी थ्री नंतर टी फोर नंतर, असं फोर्स फक्त एकदाच लावला होता आपण सुरुवातीला. म्हणजे काय, याची मेन महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, याच्यावरनं काय समजून आलं, तुम्ही एकदा छोटू फोर्स लावला आणि त्यावरनं दिसलं तुम्हाला हे कॉन्टिन्युअस डिफॉर्मेशन, ह्या कंटिन्युअस डिफॉर्मेशन हीच तर प्रॉपर्टी आहे फ्लुईडची. फ्लुईडमध्ये कंटिन्युअस डिफॉर्मेशन असतं का, असतं, त्याला असतं आपण फ्लुईड म्हणतो. ही दुसरी डेफिनेशन आहे फ्लुईडची. फ्लो करणं म्हणजे काय, कंटिन्युअसली डिफॉर्म होणं. फोर्स किती छोटा असू द्या, टँजेन्शियल फोर्स तुम्ही लावला आहे ना, जस्ट टच करा एकदम, एक्झाम्पल एखाद्या रेस्ट फ्लुईडला टच करा, एक डिस्टर्बन्स पुढे कॅरी आउट होत असतो बघा. हे झालं आपलं हे कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ फ्लुईड. ह्याला ऑब्झर्व कसं करायचं बरं, ह्याला मी ट्रॅक करतो विथ रिस्पेक्ट टू दिस फिक्स्ड पॉईंट. हा इथं गेला, इथं गेल्यानंतर ही त्याची पोझिशन, ही त्याची पोझिशन, नंतर ही पोझिशन, नंतर ही पोझिशन, या टाईपमध्ये बघितलं असतं आपण याचा शिअर अँगल किती आहे बरं, किंवा शिअर स्ट्रेन किती. हा सुरुवातीचा होता काहीतरी फाय वन, नंतरचा होता हा फाय टू, फाय टू, नंतरचा आहे फाय थ्री, नंतरचा आहे फाय फोर, या टाईपमध्ये. म्हणजे काय सांगू शकतो याच्यामध्ये आपण, तर याच्यामध्ये सांगू शकतो की हा जो शिअर स्ट्रेस आहे जो की टँजेन्शियल असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे फायला. नुसत्या फायला आहे का, बिलकुल नाही, विथ रिस्पेक्टिव्ह टाईम आहे. कारण हे जो फाय आहे ना, हा जो शिअर अँगल आहे किंवा हा जो शिअर स्ट्रेन आहे, याला आपण शिअर स्ट्रेनही म्हणू शकतो, शिअर अँगलही म्हणू शकतो, कारण विदिन रेंज असतं आणि सांगितलं आपण याच्यामध्ये स्वॉममध्ये.
तर हा वेळेप्रमाणे चेंज होऊ लागला आहे, आता हा वेळेप्रमाणे चेंज होऊ लागला आहे, विथ रिस्पेक्टिव्ह टाईम चेंज होऊ लागला आहे, विथ रिस्पेक्टिव्ह टाईम हा चेंज होऊ लागला आहे. म्हणून याला इथं महत्त्व कशाला असतं, नुसत्या स्ट्रेनला महत्त्व नसतं, रेट ऑफ शिअर स्ट्रेनला महत्त्व असतं. रेट ऑफ शिअर स्ट्रेन किंवा त्याला आपण म्हणतो रेट ऑफ डिफॉर्मेशन, रेट ऑफ शिअर स्ट्रेन हे आहे महत्त्वाचं फ्लूइड मेकॅनिक्समध्ये. रेट ऑफ शिअर स्ट्रेन किंवा रेट ऑफ डिफॉर्मेशन पण म्हणू शकतो आपण, काहीच अडचण नाही. रेट ऑफ डिफॉर्मेशन, डिफॉर्मेशन ओके, हे असं असतं बघा, हे फाय बाय टी किंवा ह्यालाच आपण पुढे आणखी असंही लिहू शकतो, काही अडचण नाही आहे. हे टाऊ डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी फाय बाय डी टी, एकदम छोटो अँगल आणि छोटो टाईम ओके. हे आपलं छोटंसं ऑब्झर्वेशन, हे रफमध्ये रफ सेन्समध्ये लिहिलं आहे, हे टू बी स्पेसिफिक या टाईपमध्ये असतं. हे काय ऑब्झर्वेशन काय आलं बरं याच्यावरनं, काय ऑब्झर्वेशन काय आले आपले, आलेत काहीतरी आलेत ऑब्झर्वेशन करायचे ते आपल्या. आता इथं बघा ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन नंबर वन, कंटिन्युअस डिफॉर्मेशन नावाचा हा प्रकार तर इकडं काही नसतो बघा. नो कंटिन्युअस डिफॉर्मेशन याच्यामध्ये कधी होणारच नाही आहे. हे सॉलिड आहे, एक पर्टिक्युलर सॉलिड आहे, सॉलिडला तुम्ही जास्त फोर्स लावून ढकललं तर इथं थांबलं जागेवरती, फोर्स काढून घेतला आलं ओरिजिनल कंडिशनला. कारण तुम्ही लावलेला फोर्स जर विदिन इलॅस्टिक रेंज असेल, इलॅस्टिक लिमिट असेल, तर ते इथं जाऊन इथं येणारच आहे ते वापिस, बरोबर की नाही. म्हणजे आपण हे पण लिहू शकतो दुसरं एक याच्यामध्ये ॲड, काय लिहू शकतो याच्यामध्ये आणखी ॲडिशन, रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. माहिती आपल्याला हे रिगेन करते, रिगेन्स ओरिजिनल डायमेन्शन्स माहिती आपल्याला हे ओके. आणखी काही ऑब्झर्वेशन लिहायचं की इथं ठीक आहे, थोडं होल्ड करूया आपण, इकडं बघूया आता काय होतो आहे याच्या कम्पेअरमध्ये. बघा इथं कंटिन्युअस डिफॉर्मेशन हे आत्ताच लिहिलं आहे आपण, हे घ्या कंटिन्युअस डिफॉर्मेशन आहे ना, 100% आहे. आणि फोर्स कितीही छोटा असू द्या, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स, किती छोटी मॅग्निट्यूड असू द्या, कंटिन्युअस डिफॉर्मेशन तुम्हाला ऑब्झर्व होणार आहेच. इथं बघा हे बी, हे झिरो मेमरी ह्याला आपण म्हणतो बघा, फ्लूडला काय म्हणतो आपण, झिरो मेमरी गजनी आहे. ते विसरून जातं मागे यायचं, वापस यायचं विसरून जातं ते. आपण कसं संध्याकाळी घरी जातो, हे फ्लूड वापस येण्याचं विसरत आहे, एकदा पुढं गेलं की पुढं शिफ्ट झालं मग ते. त्याच टाईपमध्ये सॉलिड, सॉलिड तर वापस येतो, सॉलिडला झिरो मेमरी म्हणू शकत नाही, पण फ्लूडला झिरो मेमरी आहे. इट डझंट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, झिरो मेमरीच लिहा ना मग, हे झिरो मेमरी आहे, गजनी आहे ओके. डझंट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, हे तुम्ही मेन्शन करू शकता या टाईपमध्ये, इथं काही अडचण नसलाच पाहिजे. हा झाला आपला बेसिक डिफरन्स, आणि याच्यावरती क्वेश्चन्स असतात आपल्या, याच्यावरती क्वेश्चन्स असतात.